नमस्कार, मी प्रणवती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणवती किचनमध्ये स्वागत करते. तर आज बघणार आहोत आपण उकडीचे मोदक आणि डिझायनिंग कसे करायचे ते. तर चला माझ्या किचनमध्ये मोदकाचं सारण करण्यासाठी जी चव आहे, म्हणजे सारणालाच आपण चव म्हणतो, तर हे एक वाटी ओलं खोबरं आहे, ते छान खवणून घेतलेलं आहे. 150 ग्रॅमपर्यंत आपण गूळ घेतलेलं आहे. त्याचबरोबर मनुके आहेत, हे मनुके नेहमी गोड घ्यायची चवीमध्ये. नंतर हे चारोळी आहे आणि ही वेलची जायफळची पूड आहे आणि मी 2 चमचे साजक तूप घेणार आहे. हे मी थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे, म्हणजे आपलं चव जी करणार आहोत तिला चांगली टेस्ट येईल. आता हे जे गूळ आहे ते थोडं आपण घालून घेणार आहोत. पहिले जरा गूळ आपण वितळवूया. छान असं ते वितळायला लागलं की मग आपण त्याच्यामध्ये खोबरं घालूया. साजूक तूपनी ना हे जे आपलं चव असते ना सारण, ही छानपैकी ना खमंग लागते. आणि याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला म्हणाले की मनुके गोड घ्यायचे. मनुके ना काही काही आंबट असतात तर ते चांगले नाही लागत चवीमध्ये, कारण जेव्हा आपण मोदक उकडतो ना तर त्याचा आंबटपणा जास्त जाणवतो, म्हणजे मला असा अनुभव आला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर मनुके जर तुम्हाला टाकायचे असतील तर ते चांगल्या प्रकारचे गोडच असले पाहिजे. हां, आता हे आपण छान आता विरघळून घेऊया थोडं आणि मग आपण त्याच्यामध्ये खोबरं घालूया. हे गूळ आहे ना ते आता छान वितळायला लागलेलं आहे, तर आपण याच्यामध्ये हे खोबरं आहे ते घालून घेऊया. हे असं व्यवस्थित आता आपण जरा गॅस आपण बारीक करूया, कारण गूळ आहे ना मग तो करपायला नको. आणि नेहमी हे सारण किंवा ही चव खूप घट्ट नाही करायची, कारण आपला जेव्हा मोदक मस्तपैकी उकडतो ना तेव्हा ती घट्ट असेल ना तेव्हा मग मजा नाही येत. त्यामुळे त्याच्यातलं जे ओलसरपण आहे तो सुकून घ्यायचा, पण अगदीच एकदम पाक नाही करायचा त्याचा. मोस्टली असं चव वगैरे करायची असते तेव्हा हे असाच गूळ चांगला वाटतो, जो पटकन विरघळतो आणि आपल्या एक छानपैकी एक चव येते. आता ह्याच्यामध्ये आपण मनुके घालणार आहोत, चारोळी घालणार आहोत. मी ह्याच्यात खसखस पण घालते पण आज नाही घालणार आहे. आणि ही वेलची जायफळ ची पूड समस्तपैकी आता हे पण मिक्स करणार आहोत. गूळ पण तसं म्हटलं तर आपलं फुटलेलं आहे, विरघळलेलं आहे, एवढंच आहे. आता ते एकत्र होईल आणि आता आपण वेलची जायफळची पूड वगैरे घातल्यानंतर अतिशय मस्त वास यायला लागलेला आहे. सुवास मस्तपैकी हे छान झालं आहे. आता 1-2 मिनटं आपण ही परतूया आणि काढूया. आता ही जी अशी चव आहे ना ही बघा, सगळं गूळ विरघळलेलं आहे आणि सुकी हो झाली आहे, बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. पाणी म्हणण्यापेक्षा ना ते गुळाचं आणि खोबऱ्याचं पाणी जे असं सुटतं ते आटलेलं आहे. आणि या स्टेजला आपण बंद करायचं, कारण आपला हा पॅन पण गरम असणार आहे, त्याच्यामुळे तो व्यवस्थित आळून येईल. आणि ही आता आपली हे सारण आपलं तयार झालेलं आहे मोदकाचं. आता आपण उकड घेणार आहोत. मोदकाची उकड घेण्यासाठी
हे अर्धा पेला पाणी आहे आपल्याकडे. आपण ना पेले जे पण आपण माप घेणार ना ते सेम घ्यायचे. आता मी पेल्याचं प्रमाण बोलले म्हणून कपाचं असतं तर कप सांगितलं असतं. तर हा पेला आहे, हा अर्धा पेला मी पाणी घेतलेलं आहे, ह्याच्यात अर्धं पेलं पाणी आहे, आणि हा पाऊण पेला आपलं मोदकाचं पीठ आहे. हे वासवालं सुगंधी असतं, हे मोदकाचं खूप सुंदर पीठ असतं. हे कसं बनवायचं हेही मी सांगेन. नंतर हा हे आहे मीठ आणि ही आहे साखर, आणि आपण थोडंसं तूप घेणार आहोत. तर चला आता आपण उकड काढूया. आता ह्या आपण पॅनमध्ये हे अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालणार आहोत, त्याचबरोबर थोडी साखर घालायची. साखरेने ना बाहेरची पारवी पण आपल्याला गोड लागते आणि छान होतं. आणि थोडंसं आपण तूप घालणार आहोत, जास्त नाही घालायचं. आणि आता ह्याला आपण एक झाकण ठेवून उकळी घ्यायची. पाणी जसं उकळलं की त्याच्यामध्ये आपण पीठ घालायचं. आता इथे अजून एक टिप म्हणजे काय, उकळीसाठी ना जेव्हा तुम्ही पॅन काही भांडं वापराल तर ते ना स्वच्छ वापरा. त्याच्यामध्ये भाजी बिजी करा, आपण भाजी वगैरे आपण जे काय करतो तर ते पॅन आपण शक्यतो टाळावं. कारण जेव्हा आपण भाजी करतो त्याला नाही म्हटलं किती स्वच्छ केलं तरी हळद लाल तिखटचा तो एक तवंग असतो. तर आपण जेव्हा मोदक करतो तेव्हा आपल्याला पांढरं पाहिजे असतं पारं, त्याच्यासाठी आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपलं पाणी उकळलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये आपण हे पीठ घालणार आहोत. आणि हे व्यवस्थित असं एकत्र करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण ही उकड घेतो ना तेव्हा खूप पाणी नाही घालायचं. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण आता गॅस बारीक करूया. जेव्हा तुम्ही आता हे झालेलंच आहे आपलं, जेव्हा ही तुम्ही अशी उकड घेता तेव्हा आपले तांदूळ म्हणजे तांदूळ ओले नसावे. म्हणजे ते कसं तर आता मी तुम्हाला सांगते. आपली ही उकड झालेली आहे, जास्त उकड झाली तरी आपल्या मोदक चांगले होणार नाही. कसं असतं, आपण जेव्हा तांदूळ तांदळाचं पीठ जेव्हा घेतो म्हणजे मोदकाचं पीठ आपण जेव्हा करतो तेव्हा बासमती तांदूळ स्वच्छ धुतो. स्वच्छ धुतल्यानंतर ते वाळवतो. वाळवल्यावर उन्हामध्ये नाही वाळवत, आपण सावलीत वाळवतो आणि नंतर ते आपण दळून आणतो. जर आपलं अगदी ताजं पीठ असेल तर तेव्हा म्हणजे जेव्हा तांदूळ तुमचे लगेचच धुतलेले असतात तर तेव्हा तुम्हाला पाणी असतं ना हे जर सपोज तुम्ही एक पेला घेणार असाल तांदळाचं पीठ तर अर्धं किंवा पाऊण पेलाच पाणी घालायचं. मोस्टली अर्धा पेलाच टाकायचं, नाहीतर मग काय होतं कधी सैलसर होतं आणि मग आपले मोदक बरोबर होत नाहीत. त्याच्यासाठी असतं, जर जुनं अगोदरच तुम्ही करून ठेवलेलं आहे 15-20 दिवस तर तुम्ही जास्त पाणी घातलं म्हणजे बरोबरीने घातलं तरी चालेल. पण माझं हेच प्रमाण आहे, म्हणजे तुम्हाला अगदी तुमचे मोदक व्यवस्थित होतात. तर आता आपण ही उकड आहे ही ताटात काढून घेऊया आणि छानपैकी मळून घेऊया. गरम गरम असतानाच मळायची असते, खूप गरम आहे. याच्यामध्ये ज्या तव्यात किंवा भांड्यात करतो त्याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला ते पाण्याचा थोडा थोडा हात लावायला लागतो. खूपच गरम आहे, भाजलं जातं आहे चांगलंच. पण जेव्हा तुम्ही पटापट ही हे कराल, उकड मळून घ्याल, तेव्हा खूप सुंदर हो म्हणजे तरच तुमचे मोदक व्यवस्थित होतात. कारण याच्यामध्ये ना छोटे छोटे बारीक बारीक असे गाठी असतात तर त्या गाठी झाल्या नाही पाहिजेत. मऊ सर असं छान पीठ आता आपण मळून घेऊया. आता असं छानपैकी मऊ मऊ पीठ आपण आता मळून घेतलेलं आहे.
तर आता आपण याचे मोदक करायला घ्यायचे आहेत. मी सोप्या पद्धतीचं मोदक दाखवते आहे. असा एक मोठा उंडा करून घ्यायचा आणि छानपैकी हे तांदळाचं पीठ पसरवायचं आणि चक्क आपण भाकरी लाटून घ्यायची. ज्यांना येत नाहीत ना मोदक करता त्यांना ही एकदम सोपी ट्रिक आहे. अशी जाड भाकरी लाटून घ्यायची, पिठावर सरळ लाटायचं. अशी व्यवस्थित आपण भाकर लाटून घेऊया ही. मला जसे जाड आवडतात तसं पीठ. आमच्याकडे जरा पीठ थोडंसं पातळत लागतं. आपल्याकडे एखादं कुकी कटर किंवा वाटी असते काठवाली, ती घ्यायची अशी आणि त्यांनी आपण पुऱ्या छानपैकी पाडून घ्यायच्या. अशा तीन पुऱ्या आपण करून घेतल्यात. आता आपण तीन मोदकाच्या कळ्या करूया. आता आपण हे ना अशा सगळ्या अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. आता थोडंसं ना हाताने असं असं प्रेस करायचं. ओके, आता मोदक करताना आपण काय करायचं, या तीन बोटांचा वापर करायचा. या तीनच बोटांचा वापर करायचा. आपण काय करायचं, चिमटे काढायचे. एक असं बोट असं ठरायचं आणि असं चिमटा काढायचा. हां, एक असा ठेवायचा, असं काढायचा. असे आपण कळ्या, याला कळ्या म्हणतात. अशा आपण कळ्या करून घ्यायच्या. मी आधी कळ्या करून घेते नेहमीच. आता याच्यामध्ये हे आपण सारण भरणार आहोत. सारण खूप भरायचं कारण आपला तसा मोदक जरा मोठा आहे. चवीलाप्रमाणे सारण आपलं व्यवस्थित असेल. असं आपण हे असे गोल गोल करायचं. एका बोटाने हे असं आतमध्ये ती चोळ घालायची. वाव, मस्त ना. हा असा आता आपला मोदक तयार आहे. हा मस्त मोदक तयार. आमच्याकडे काही वेळेस 21 कळ्यांचा करतात, काही 11 याचा करतात. आता मी मोजले नाहीत आपण किती कळ्या घातलेल्या आहेत. आता अजून एक आपण करणार आहोत. हे परत असं एक दाबला चिमट्या घ्यायच्या आपण. असं छानपैकी आपण मोदकाचला याला आपण कळ्या करणं म्हणतात. जवळजवळ पण आपण करू शकतो. छानपैकी झालेलं आहे. त्याच्यात आपण
चव घालूया, चव घालायची आहे भरपूर। आता ही अशी दाबून घेऊया थोडीशी। आता आपण या कळ्या जवळ जवळ अशा आणूया, मध्येच ही चव अशी आतमध्ये प्रेस करूया। हा आपला दुसरा मोदक तयार। तुम्हाला जर हे मोठं नको असेल नाक, तर थोडंसं आपण काढू शकतो आणि हे असं छोटंसं ठेवू शकतो। बघा आपल्या कळ्या कशा सुंदर झाल्यात, सगळीकडून सुंदर आणि मस्त झाले ना मोदक। आता मी तुम्हाला एक डिझायनर मोदक दाखवते। हा जो मोदक करणार आहोत हा डिझायनर करणार आहोत, तर ह्याला मगाशा मोदकासारखेच आपण कळ्या घालून घ्यायच्या आहेत। अशा कळ्या जवळजवळ घेतल्या की खूप येतात कळ्या। एकदा का तुम्हाला हे जमलं ना आणि पारी जमत नसेल, तर चक्क भाकरीसारखं लाटायचं आणि करायचे। आपले मोदक खूप सॉफ्ट आणि छान राहतात। पण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 कळ्यांचा केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण खोबरं ची चोव ही भरपूर घालून घ्यायची आहे। आता नेहमीप्रमाणे 6 6 व्यवस्थित आपण बंद करून घ्यायचं आहे। पारी नेहमी ना थोडीशी जाड असावी, जेणेकरून आपल्याला काय होतं की पारी जाड असेल ना तर आपल्या कळ्या खूप सुंदर बसतात। आता हे असं झालं, आता आपण काय करणार आहोत, डिझायनिंग करायचं आहे ना। तर हे जे आहे आपलं ही कळी, तिकडे आपण प्रेस करणार आहोत। हाताला जर चिकटत असेल तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं। हे ज्या कळ्या आहेत ना त्या दाबून घ्यायच्या व्यवस्थित। हाताला जरा आपण पाणी लावून घेऊया। आता ह्या सगळ्या आहेत ना या अशा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आपण। आणि ह्या कळ्या आहेत ना यासुद्धा आपण अशा मस्त करून घ्यायच्या। हा झाला आपला डिझायनर मोदक। ते नेहमीसारखे आपण कळ्या घालून घेणार आहोत। जेवढं तुम्ही जवळजवळ घालाल ना तो तेवढं तुमचं ना हे छान कळ्या पण तेवढ्या छान येतात
आणि तुमचा मोदक दिसतो पण खूप सुंदर। त्याच्यामध्ये मस्तपैकी चव घालायची नेहमीप्रमाणे। असे जवळ करून घ्यायचे आपल्या कळ्या सगळ्या। आता हा आपला मोदक झाला आहे। आता आपण अजून डिझायनिंग काय करणार आहोत, तर इकडे ना असं आपण मगाशी पाकळ्या गेल्या होत्या ना, तर आपण इकडे त्याला मुरड घालणार आहोत। तर आता ही मुरड अशी घ्यायचं, असं घालायचं, असं असं जशी आपण करंजीला मुरड घालतो ना, हे बघा असं होणार आहे, ती मुरड अशी येणार आहे। तर आपण पूर्ण करूया, ते थोडंसं आपल्याला दाबायला लागतं, दाबून मग ती अशी करंजीला आपण जशी मुरड घालतो तशीच आपण घालायची आहे। आमच्याकडे गणपतीला एकेकांचं नवीन नवीन प्रकार असायचे, तसंच हाही एक प्रकार अशा असतो, हा असा मुरड घातलेला। हा बघा मुरड घातलेला। आता आपण हे मोदक उकडायला ठेवतो आहे। ते ही हळदीची पानं आहेत, तुम्हाला मिळाली तर हळदीची पानं घ्या, नाही मिळाली तर तेल लावा, नाही तर केळ्याचं पान ठेवायचं। हे का ठेवायचं, तर आपले मोदक ना आपण उकडवायला ठेवतो ना तर खाली चिकटतात, तर त्यासाठी ना केळ्याचं पान किंवा हळदीचं पान ठेवलं तर चांगलं। हळदीच्या पानाने ना तुमच्या मोदकाला एक विशिष्ट प्रकारचा स्वाद येतो। आता आपण मोदक ठेवताना त्याला ना काय करायचं माहितीये का, आपण असं पाणी घ्यायचं, त्या पाण्यात त्याची डुबकी मारून ठेवायचं, जेणेकरून तो खूप सुंदर आपला उकडला जातो। आपले मोदक खूपच मोठे आहेत आणि ते खूप छान वाटतात। हा एक छोटासा मोदक, आता ह्याच्यावर मी इथे केशर लावते आहे, म्हणजे उकडल्यानंतर केशराचा रंग पण खूप सुंदर येतो। असेही आपण लावूया। कसे झालेत आपले मोदक उकडून, खूपच सुंदर दिसतात ना। नक्कीच तुम्ही घरी करून बघा आणि गणपतीत तर नक्कीच करून बघा। तुम्हाला माझे हे डिझायनिंग आणि उकडीचे मोदक कसे वाटले
तुम्हाला आवडले असतील तर जरूर गणपती ते करून बघा आणि तुमच्या ह्या प्रतिक्रिया मला कॉमेंट बॉक्समध्ये घाला. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा. धन्यवाद.